राजस्थानच्या अजमेरमध्ये एक अजब घटना घडली असून मसुदा परिसरातल्या नाडी भागात असलेल्या जंगलात बिबट्याचे चार बछडे रस्ता चुकल्यानं गावापर्यंत पोहोचले होते। तर गावातील लहान मुलांनी या बछड्यांना पाहिलं आणि त्यांना ते मांजरासारखे दिसून आल्यानं लहान मुलांनी या बछड्यांना कुशीत घेतलं आणि त्यांच्यासोबत ते खेळू लागले। यावेळी बछड्यांसोबत काढलेले फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले असता बच्चे कंपनी या बछड्यांना घेऊन घरी आली। तर बछड्यांना पाहून मुलांचे कुटुंबीय घाबरले तेव्हा त्यांनी या बछड्यांना पुन्हा सोडून येण्यास सांगितलं। दरम्यान प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचे बछडे फिरत गावाजवळ आले होते, तर लहान मुलांना ते मांजरासारखे दिसल्यानं मुले त्यांच्यासोबत खेळू लागली आणि या बछड्यांना त्यांनी कुशीत घेऊन फोटो देखील काढलाय आणि थोड्याच वेळात त्या बछड्यांना घेऊन ती मुले घरी गेली। तर यावेळी त्यांना पाहताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली। तर यावेळी या बछड्यांची माहिती मिळताच वन विभाग कामाला लागला असून वनपाल मुकेश मीना यांनी जंगलात अनेक ठिकाणी बछड्यांचा शोध घेतला, मात्र त्यांचा ठावठिकाणा समजू शकला नाही। तर या परिसरात अनेकदा बिबटे आढळून येतात, या भागात अनेकदा बिबटे फिरत असतात, काही वेळा ते जनावरांवर देखील हल्ले करतात, अशा तक्रारी यावेळी ग्रामस्थांकडून अनेकदा वन विभागाला करण्यात आल्या आहेत।